नमस्कार, आवाज न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. मी आकाश भोसले. आपण पाहतोय की आता महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीची ही रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र आत्ता होऊ घातलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काही बदल झालेले आहेत. उमेदवारांनी आपला अर्ज कसा भरायचा आहे त्याबाबतची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत. राज्यामध्ये 34 जिल्ह्यातील 14,234 ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक ही नुकतीच जाहीर झालेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याची जी मुदत आहे किंवा अर्ज भरण्यासाठी आजपासून 23 डिसेंबर 2020 पासून सुरुवात झालेली आहे. राज्यातील 15 जानेवारी 2021 रोजी मतदान असणार आहे, तर 18 जानेवारी 2021 रोजी त्याची मतमोजणीही होणार आहे. 2020-21 निवडणुकीत दोन महत्त्वाचे बदल झालेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सरपंच उपसरपंच पदाचे आरक्षण हे निकालानंतर जाहीर होणार आहे. आता आपण पाहतोय की शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी एका बाजूला एकत्र या निवडणुकांमध्ये उतरणार आहेत, दुसऱ्या बाजूला भाजप कंबर कसून आहे. एकूणच पदवीधर निवडणुकांमध्ये जे काही भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, हा पराभव ग्रामपंचायत निवडणुकीत होऊ नये. कारण एक म्हटलं जातं की गल्ली हातात असेल तर दिल्ली काही लांब नाही, आणि त्यासाठीचा भाजपचा हा प्रयत्न असणार आहे. मनसेसुद्धा आता तेवढ्याच ताकदीने मैदानात उतरताना आपल्याला दिसते आहे. त्यामुळं एकूणच गाव पातळीवरची ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला एक वेगळीच रंगत पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांबाबतची जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण जाणून घेऊयात. जात प्रमाणपत्राची पडताळणी आणि वैधता प्रमाणपत्र हे ऑनलाईन मिळणार आहे. जात पडताळणीचा अर्ज एक खिडकी योजनेतून मिळेल. जात पडताळणी समितीला द्यावयाचा अर्ज हा तहसीलमध्ये मिळणार आहे. निवडणूक जिंकल्यानंतर वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रस्तावाची पोच पावती, ऑनलाईन पैसे भरल्याची पावती 12 महिन्यामध्ये द्यावी लागणार आहे. उमेदवाराला एका प्रभागातून एकच उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर हमीपत्र आणि घोषणापत्र निवडणूक अधिकाऱ्याला द्यावं लागणार आहे. खर्च हिशेब देताना हमीपत्र, अपत्यांचे प्रमाणपत्र, शौचालय वापर करीत असल्याचे प्रमाणपत्र, डिपॉझिटची पावती द्यावी लागणार आहे. 190 मुक्त चिन्हांपैकी उमेदवाराला 5 निवडणूक चिन्ह निवडता येणार आहेत. एका प्रभागात एका उमेदवाराचे चिन्ह दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र सुद्धा याला जोडून द्यावे लागणार आहे. 7 आणि 9 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 25,000 आहे, तर 11 आणि 13 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 35,000 आहे. 15 आणि 17 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 50,000 रुपये आहे. खुल्या प्रवर्ग उमेदवारांसाठी 500 रुपये डिपॉझिट, SC ST OBC उमेदवारांसाठी 100 रुपये डिपॉझिट हे असणार आहे. आता आपण जाणून घेऊयात की हा उमेदवारी अर्ज भरताना काय काळजी घ्यायची आहे किंवा त्यासाठी आवश्यक कोणत्या गोष्टी आहेत. तर हा उमेदवाराने हा अर्ज भरताना उमेदवाराने वयाची 21 वर्ष पूर्ण केली असल्याचा जन्मतारखेचा पुरावा असणं आवश्यक आहे. अंतिम मतदार यादीत नाव असल्याचा उतारा. उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अपात्र ठरवलेले नसावे. अपत्य किती आहेत याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता व दायित्वाचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतचा थकबाकीदार नसल्याचे, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र सुद्धा द्यावे लागणार आहे. घरी शौचालय असून वापर करत असल्याचे हमीपत्र, राखीव जागांवरील उमेदवारासाठी जात वैधता प्रमाणपत्र वा प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा पुरावा हा आपल्याला समाविष्ट करावा लागणार आहे, द्यावा लागणार आहे. डिपॉझिटची रक्कम भरल्याचा पुरावासुद्धा आपल्याला बरोबर ठेवावा लागणार आहे.
महिला उमेदवारांनी माहेरचे जात प्रमाणपत्र असल्यास 100 रुपयाच्या ब्रँडवर शपथपत्र, TC किंवा सनद, आधी शैक्षणिक पुरावे, आधार आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असणे गरजेचं असणार आहे. ग्रामसेवकांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र हे त्यासाठी गरजेचे असणार आहे. एकूणच आपण पाहतोय की या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. एकूणच पदवीधर निवडणुका या पार पडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. एकूणच महाविकास आघाडी एकत्र लढल्यास काही चित्र उभं राहतं हे आता महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही ग्रामपंचायत निवडणूक एकत्र लढत आहेत. भाजप हीच निवडणूक लढण्यासाठी कंबर कसून आहे, तर आता मनसेसुद्धा या निवडणुकींसाठी रिंगणात उतरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच या ग्रामपंचायत निवडणुकांच्या संदर्भातल्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. आजच्या या व्हिडिओमध्ये तूर्तास एवढंच. पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करूयात. धन्यवाद.